हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्य राशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासि जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। अर्जुनाला भगवान आत्मा आणि कर्म याच्यातला जो विषय असा फरक आहे तो फरक वर्णन करून सांगताय। अर्जुना वर सांगितलेल्या द्वैतात एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून जितकी स्वरूपता निराळी आहे तितकंच निराळेपणा आत्मा आणि घडणारं कर्म यात आहे। लोक काय म्हणतात आत्मा कर्म करतो पण आत्मा कर्म करत नाही। मग आत्मा कर्म करत नाही ते कसं? आत्म्यावर लोक कर्तृत्वाचा आरोप करतात म्हणजे त्यांना ते समजलेलं नाही म्हणून ते त्याच्यावर आरोप करतात। परंतु आत्मा आणि कर्म या द्वैत असून केवळ अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा आरोप केला जातो। कशामुळे करता लोक? तर लोकांच्या जवळ अज्ञान आहे म्हणून। आता तो आरोप अज्ञान कसं निर्माण करतं ते पहा। अज्ञानानं मनुष्य आत्म्यावर आरोप कसा करतो, काय कारण आहे, तर त्याच्याकरता दृष्टांत दिला आहे। आकाशात सूर्योदय झाला की कमलमालिनी विकसित पावते, म्हणजे कमळाचं फूल नुसता प्रकाश पडला सूर्योदयाच्या आधी, अरुणोदय झाला की कमळाचं फूल आपोआप विकसित पावतं, प्रफुल्ल होतं, कमळाच्या सगळ्या पाकळ्या उमलून अति सुवास हवेत दरळू लागतो, कमळाच्या परागातील सुगंध लुटण्याकरता भुंगे आजूबाजूला गोळा झालेले असतात। अर्जुना कमलमीच्या ठिकाणी सगळे क्रिया होतात पण स्वतः कमलीला भुंगे गोळा करावे लागता का? नाही। सूर्योदय गोळा उदय करावा लागतो का? नाही। सूर्योदय झाला की आपोआप ते उमलायला लागतं, तिला काहीच करावं लागतं। तसा आत्मा आहे। ज्याप्रमाणे कमलाच्या वेलाला स्वतः काही करावं लागत नाही उमलण्याकरता, तसा ज्ञान प्रकाशाचा उदय झाला की आत्मा आपोआप विकसित होतो। कमलिनी आपल्या ठिकाणी सरोवरात स्तब्ध असते, कमळाचा वेल आपल्या आपल्या सरोवरामध्ये, तसा आत्मा आपल्या शरीरामध्ये स्तब्ध आहे, तो काहीही करत नाही, कर्म वरच्यावर होतं। मात्र सूर्योदय
सूर्योदयामुळे सर्व होते, पण सर्वच कर्तृत्व कमनिलीला दिले जाते. तसं पाहिलं तर सूर्योदयामुळे ते होतं, पण कोणाला कर्तृत्व दिलं जातं? कमळाच्या वेलाला, कमळाच्या वेलाला दिलं जातं ते. सूर्योदयामुळे होतं. सूर्यकिरणाचं कर्तृत्व जसं कमलीला लादलं जातं, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणारं कर्तृत्व आत्म्याचं नव पाच कारणांनी झालेलं आहे. आत्म्यावर लोक आरोप करतात, आता ते पाच कारणं म्हणजे कोणते? आता या ठिकाणी कृष्ण अर्जुनाचं अद्वैत, म्हणजे आता अर्जुन आणि कृष्ण हे दोन आहे. एका बाजूला अर्जुन आहे आणि एका बाजूला म्हणजे कोणी काही झालं द्वैत. आता हे दोन्ही एक करायचे आहे. आता ते एक कसे होतात ते बघा. अर्जुना, कर्माची पाच कारणं आहे, कदाचित वेदामध्ये तू ऐकलेली असती, कारण याच्या आधी सांगून झाली. जगात सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता पाच कारणे अटळ आहेत, पण त्या कारणात आत्म्याचा कुठेही संबंध नाही. अर्जुना, वेदांत ही कारणे सांगितली आहे, ते तुला कदाचित माहिती असतील, तरीही पाच कारणं तुला मला सांगायचा मोह होत आहे. की तुला माहिती आहे, तरी मला तुला सांगायचं वाटतं. या पाच कारणाकरता वेदांत तुला कशाला हवा? अर्जुना, तत्व सांगण्याला मीच आता तुला पाहून भांबवून गेलो आहे, की आता मी तुला सांगताना मला इतकं दाटून आलं आहे. अर्जुना, आता माझ्या डोळ्यासमोर अर्जुन दिसेना असा झालेला आहे. आता मी तुला सांगताना तुम्हाला समोर दिसत नाही आहे, तू आणि मी एक आहे. मला वाटते की अर्जुन सुद्धा मीच आहे, म्हणजे भगवान म्हणत आहे. आणि हे ज्ञान ज्ञानेश्वर समाजाला सांगताय, आणि जेव्हा सांगायला लागले तेव्हा ज्ञानेश्वरांचे डोळे एकदम गाढ बंद होऊन गेले. हे सांगत असताना ज्ञानेश्वराचे डोळे आपोआप मिटले आणि ते वर्णन करू लागले. उमललेले फूल मंद वाऱ्यानं झोका घेऊ लागते. कमळाचं फूल उमललं आणि वारा सुटला. सकाळच्या वेळेला सूर्योदय झाला की ते कमळाचं फूल पाण्यामध्ये असं डोलतं. ज्या दिशेने वारा असेल त्या दिशेने जातं, मागे येतं, पुढे जातं. आता ते मंद मंद वाऱ्यानं झोका घेतं. भगवंताची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर मला डोलताना दिसते, असं कोण म्हणतं? ज्ञानेश्वर. भगवंताने आपले डोळे मिटून घेतले आणि चमत्कार पहा, अर्जुनाचे डोळे आपोआप मिटले. देवानं डोळे मिटले आणि अर्जुनाने डोळे, म्हणजे दोन्ही अर्जुन आणि भगवान काय झाले? एक. इकडे ज्ञानेश्वरांनी डोळे मिटले, सगळ्या श्रोत्यांनी आपले डोळे मिटून घेतले. एकदम मिटले. भगवंत तल्लीन होऊन हलणाऱ्या फुलाप्रमाणे डोलू लागले. भगवान तल्लीन झाले आत्मरंगात. अर्जुनही डोळे मिटल्यावर तल्लीन झाला आणि तोही डोलू लागला. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर कमल आपोआप उमलतं, उमललेला वारा सुटला की डोलतं, तसं आत्म्याचं ज्ञान झाल्यावर मनुष्य आनंदामध्ये डोलतो. त्याच्याकरता अंतर्मुखच व्हावं लागतं. आपण आपणच, जगात दुसरं काही नाही. अर्जुना, होणाऱ्या हलणाऱ्या फुलासारखा डोलू लागला. माझ्या मनात आता संभ्रम निर्माण झाला की माझ्या डोळ्यासमोर आता अर्जुन का भगवान? तर मी भगवानच, अर्जुन नाहीच, कारण अर्जुन आणि मी एक होऊन गेलो. ज्ञानेश्वर आणि श्रोते, ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं का डोळे मीट? अर्जुनाला भगवंताने सांगितलं का डोळे मीट? नाही. पण ते अद्वैतच असं आहे. एकदा मनुष्य ध्यानाला लागला, जसं रात्रीचे 12 वाजले की घरातले सगळे लोक झोपायला सुरुवात करतात. काही सांगावं लागतं का? ते म्हणतात आता उद्या पाहू. सगळे फटाफट 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 झोपून जातात. तसं ध्यानावस्थेमध्ये
अद्वैत द्वैत गेलं, अद्वैत प्राप्त झालं की मनुष्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये डोलतो. पा कीर्तनामध्ये भरपूर लोक असतात पण कीर्तनकार आपोआप नाचायला लागतो तल्लीन होऊन. बाकीचे लोक नाचत नाही पण डोलायला लागतात. पा तुम्ही काही हास्याचे कार्यक्रम पाहतात ते तुम्हाला हसवतात, तुम्ही बरोबर हसायला लागता आणि टाळ्या वाजवायला लागून जातात. कारण त्यावेळेला द्वैत राहतच नाही, त्यावेळेला द्वैत राहत नाही, ते एकत्व होतं. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. म्हणून ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण कोणते, भगवंताचा प्रिय शिष्य अर्जुन कोण, हे मलाही कळेना असे झाले. एक वेळ वाटले की दोघेही अर्जुनच आहे, दुसऱ्या वेळा वाटले की दोघेही भगवान आहे. कारण शरीर वेगळं होऊन गेलं आणि सगळे आत्म्यानंदामध्ये डोलत आहे. चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्याचा गालीचा पसरला की चंद्रकांत मण्याचा डोंगर पाझरू लागतो, सरोवर व्हायला लागते. त्याप्रमाणे सुखदुःखाचा अनुभव अशा द्वैत भावाची भिंत वितळून गेल्यावर अर्जुना फक्त आनंदच आनंद निर्माण होतो. आजी आनंद आनंद तो हा परमानंद. जसं आता तुम्हाला चतुर्थी कडक केलेली आहे, आता तुम्हाला आनंद काय, एकदाच जाऊन चतुर्थी सोडायची. म्हणजे अन्न आत, कारण शरीर आहे ना, शरीराचा धर्म आहे. तोच भगवान एकदम भानावर आले. देवांनी अर्जुनाला देवभानावर आणण्याचा प्रयत्न केला. आता देव स्वयं आहे, त्यामुळे आत्मज्ञानाच्या स्वरूपानं देव लवकर भानावर येऊन गेले. पण अर्जुन भानावर येत नव्हता, कारण अर्जुनाला अजून तशी आनंद लुटायची सवय नव्हती. आनंद लुटायची सवय नव्हती म्हणून तो आनंदात मग्न होऊन गेला. भगवंतानी पाहिला हा मग्न होऊन जाईल तर पुढचा 18 अध्याय कसं काय पूर्ण होईल, म्हणून भगवंताने त्याला त्या आनंदातून उतरवलं. अर्जुनासारखा महान अधिकारी भक्ताला त्या दिव्य भाव समाधीतून जागे करणे प्रभूला शक्य झाले. भाव समाधीतून पूर्ण जागृत झाल्यावर अर्जुन भगवंताला म्हणाला, यावेळी श्री ज्ञानेश्वरांचे डोळे आपोआप उघडले. हे सांगताना ज्ञानोबाचे डोळे आपोआप उघडले आणि श्रोत्यांचेही डोळे आपोआप उघडून गेले. आणि श्रीहरीला एक आनंद झाला की ज्याप्रमाणे अर्जुनाच्या समोर भगवान होते त्याप्रमाणे आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या समोर ज्ञानेश्वरी माऊली आहे, तुमच्या समोर रामराया आहे. आता एवढं ज्ञान असून सुद्धा काही लोकांचं तिकडे दुसरी गोष्टीकडे लक्ष आहे, एवढ्या आत्मज्ञानाकडे लक्ष नाही. म्हणून ते म्हणतात प्रत्यक्ष भगवंत देवळात प्रवचनाला बसले आहे असं श्रोत्यांना वाटायला लागलं. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रत्यक्षामध्ये आता सगळा श्रोतृ समुदाय मनामध्ये प्रवेश करतो आहे. ज्ञानदेव म्हणाले, हे प्रभो तू सर्वज्ञ आहेत. आता ज्ञानदेव त्या भाषेत चालले गेले, आत्म्याच्या भाषेमध्ये. देवा तुझ्याशी स्वभावता एकरूप असणारे लोक, मी दुर्दैवानं दुसरा देह धारण करून तुझ्यापासून दुरावलो आहे. मनुष्य जन्म धारण करून मी आत्म्याच्या स्वरूपापासून दुरावलो आहे. पण मनुष्य देह असल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान होत नाही. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, नरदे आहे भगवत प्राप्ती तेणे तो विशेष. त्याच्या योगाने हा देह विशेष आहे. या देहाशिवाय हरिप्राप्तीशी उपाय
तेने धरावे संतांचे पाय पाय या नेवासे गावाचं भाग्य असं की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सांगायला ज्ञानेश्वरून स्वतःहून गेले आहे. त्या लोकांनी बोलवलं नाही किंवा आम्हाला ज्ञानेश्वरी सांगायला या नाही, कारण निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वराला असं सांगितलं की ज्ञानोबा ही तुझी जी भूमी आहे, तू समुद्रमंथनामध्ये जे मोहिनी रूप धारण केलं होतं पा कुठे राहिलं, बंगालकडे समुद्रमंथन. आणि कुठे मोहिनी रूप टाकायला आले, ही मोहिनी खाली दक्षिणेकडे गेली आणि दक्षिणेकडून येता येता महाराष्ट्रात राहिली. राक्षस लोकांना खाली घेऊन गेले होते देव समुद्राच्या खालच्या डोक्यावर. अमृत पाजतो तुम्हाला, अमृत पाजतो, अमृत पाजतो. बलिराजानं अमृताचा तो कलश उचलला आणि घेऊन गेला. भगवंतानं मोहिनी रूप धारण केलं दक्षिणेकडे सगळ्यांना, म्हणून दक्षिणेकडे मद्यपी लोक जास्त आहे. मद्यपी समुद्राच्या काठावर. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणाले, देवा हा देह मी धारण करून तुझ्यापासून दुरावलो. देवा आपण आजच्या या शुभप्रसंगी तुझ्याशी पुन्हा मला एकरूप होण्याची शुभ वेळ द्या. माझ्या आयुष्यात तुम्ही ही मला वेळ दिली, या द्वैतातून पुन्हा मला अद्वैतात न्या. भगवंताला सांगावं लागतं देवा, आत्मा या रामा, निजबोधा या रामा, परमार्थे आरती, भावार्थे आरती, परिपूर्ण कामा. अर्जुनाचं भाषण ऐकून भगवंताने मधुर हास्य केलं. देवा मला शिवापासून सोडवून पुन्हा जीवदशेला का आणलं, कारण ज्ञानोबा समाधीतून उतरले, समाधीतून उतरले जसं आपलं प्रवचन संपलं की आपण या आनंदातून बाजूला परत आपला राडगाडगा सुटवून जातो. ए रे माझ्या मागल्या. अर्जुनाचं भाषण ऐकून भगवंताने मधुर हास्य केलं आणि हसत हसत अर्जुनाला उलट विचारलं, विड्या अर्जुना, तुझ्या माझ्या ऐक्याची एवढी सामोरी आलेली आनंदाची पर्वणी वाया जाऊ नये असं तुला जे वाटत आहे त्याचा अर्थ तू माझ्याशी अखंड एक रूपच झाला आहे. कार्यापुरता वेगळा होतोय तू. वत्सा अर्जुना, चंद्र आणि चांदणं हे कधी वेगळं असतं का? चांदणं असल्याशिवाय चंद्र असतच नाही. त्याच्या ऐक्यात कोण कसे द्वैत निर्माण करू शकणार, कोण निर्माण करू शकणार? अर्जुना, प्रेमाचे माणूस रुसल्यानं जशी प्रेमाची वाढ होते तशी तू अज्ञानाचा रुसवा पांघरून द्वैताची भाषा करतो आहे. प्रेमाचा माणूस जो असतो ना तो रुसला की त्याला प्रेमानंच त्याचा रुसवा काढावा लागतो. किंवा तुम्ही आमच्या घरी येत नाही ना, आम्ही तो नाही बो, आम्ही आता पुढच्या वेळेस तुझ्या घरी येऊन जाईल. म्हणजे त्याचा रुसवा आपण काढून टाकला. अर्जुना, तू माझा भक्त आणि मी तुला उपदेश करणारा तुझा देव, हे द्वैत काढून टाक. तू आणि मी एकच आहे. तुझा योग ऐकण्याचा आला, माझा योग सांगण्याचा आला. म्हणून तुझी करता करविता सर्व ठाई तुझी सत्ता. सर्व ठाई भगवंताची सत्ता आहे. अर्जुना, अर्जुनाला काहीतरी बोलण्याची उत्कंठा झाली हे भगवंताच्या लक्षात येते. त्याबरोबर भगवंतानं आपलं भाषण आवरून घेतलं ना, अर्जुनाला बोलू दिलं किंवा आता याच्यात काय बदल झाला आहे. देवा, आत्मा हा कोणत्या प्रकारे कर्म करू शकत नाही, आत्म्याचे कोणताही संबंध न येता निरनिराळ्या पाच कारणांनी कर्म घडून येते. हे पाच कारणं आता मला सांगणार होतात ना, ती पाच कारणं ऐकण्याची मला उत्सुकता आहे. अर्जुन कृष्णाच्या तोंडाकडे पाहत होता आणि भगवान स्मित हास्य करीत होते. भगवान म्हणाले, होय अर्जुना,
आत्म्याशी कोणताही संबंध न येता ज्या पाच कारणांनी कर्म घडून येतं ती पाच कारणं समुच्चय कोणत्याही कर्माचा आरंभ करतात. कारण ही पाच कारणं जी आहे ना, कोणत्याही कर्माची सुरुवात करायची असेल तर हे पाच कारणं लागतात. आता पाच कारणे कर्माला हेतू असल्यामुळं कर्माला हेतू पाच आहेत, कारण पाच आणि कर्माची हेतू पाच. या पाच कारणाहून आत्मा सर्वस्वी वेगळा असून कोणत्याही कर्माच्या निमित्ताने अथवा उपादान कारण आत्मा होत नाही, कुठलंही कारण आत्मा होत नाही, अथवा कोणत्याही कर्म पार पाडण्याच्या कामी आत्मा सहाय्य सुद्धा करत नाही. आपल्याला कमळाचं उदाहरण दिलंस, जसं रात्र संपून पुन्हा दिवस उजाडतो, आकाशाशी जसा काही संबंध नाही, सूर्य सूर्याची क्रिया करतो, त्याप्रमाणे आकाशा इतका हा आत्मा अलिप्त आहे. शुभ आणि अशुभ कर्माचा उदयस्थ झाल्यावर ते वाटतं, चांगलं आलं की आनंद वाटतो, वाईट आलं की दुःख वाटतं. या सर्वापासून आत्मा आकाशाप्रमाणे अलिप्त असतो. या सगळ्या कारणांपासून आत्मा हा आकाशामध्ये आकाशाप्रमाणे अलिप्त असतो. उष्णतेने पाण्याची वाफ होते, वायू वाफ आकाशाकडे घेऊन जातो, उष्णता वायू याच्या मिश्रणा आणून आकाशात ढग निर्माण होतात, पण कर्माचं कर्तृत्व आकाशाकडे नाही. ते समुद्राचं उष्णतेने पाण्याची वाफ होणं, आकाशात जाणे, ढग होणे, पण आकाशाला त्याचा काही संबंध नाही. तसं जगामध्ये आपण जी काही कर्म करतो त्या कर्माशी आपल्या आत्म्याचा काही एक संबंध नाही आहे. कर्म या देहालाच करावी लागतात आणि देहाच्या कर्माची फळं या देहालाच भोगावी लागतात. शांत सरोवरात नावाडी लोक अनेक लाकडांची मिळून बनवलेली नौका चालवितात, वारा त्या नावेला हलवत मदत करतो. प्रशांत सरोवराच्या पाण्याच्या नौकात हालचाली केवळ आधार असतो, पण नौका हालचाल होण्याचं कर्तृत्व सरोवराच्या पाण्याकडे कधी देता येणार नाही, कारण तो नावाडी ती हालचाल करत असतो. सरोवराला तर वारा चालू द्यायचं, तो हेलकावे देत असतो नावेला, पण नावेला दिशा देणारा नावाडी असतो. मातीचा चिखल करून चिखलाच्या गोळ्याचा कुंभार एक विशिष्ट आकार देतो, आकार चाकावर घालून फिरवतो व आपल्या हाताने मातीच्या गोळ्याला मडक्याचा आकार, पंतीचा आकार देत असतो. पृथ्वीचा संबंध नाही, पण माती आणि पृथ्वी वेगळं नाही आहे. पण चाकाचा शिळा जी आहे ती पृथ्वीवरच ठेवलेली आहे. सूर्योदय झाला की पृथ्वीवर अंधार आपोआप नाहीसा होतो, त्याप्रमाणे आत्मज्ञान झालं की द्वैत आपोआप निघून जातो. सूर्यप्रकाशात कोणी पुण्य कर्म करील, कोणी पाप कर्म करील, पण सूर्यप्रकाश त्याला पाप पुण्याच्या कर्माबद्दल जबाबदार धरता येणार नाही. पृथ्वीवर लोकांकडून घडणाऱ्या या पाप पडण्याच्या कर्माकडे सूर्य पाहणार सुद्धा नाही, त्याला काय करायचं? अर्जुना, सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवर लोकांच्या घडणाऱ्या पाप पुण्याला जबाबदार नसतो, त्याप्रमाणे आत्मासुद्धा शुभ आणि अशुभ कर्माचा जबाबदार नाही. अर्जुना, आपण मोती खरेदी करताना जितका बारकावा दाखवतो तितकाच बारकाव्यानं कर्माला प्रवृत्त करणारी पाच कारणं तुला समजवून सांगतो. मोती पाहताना तपासताना किती आपण बारकावे पाहतो? अर्जुना, या पाच कारणापैकी पहिलं कारण म्हणजे मनुष्याचा देह होय. आपला कर्म करायला काय लागतो? देह. सुखदुःखाचे भोग भोगण्याचा देह हे वस्तुस्थान आहे. आपला देह जो आहे या ठिकाणी सुख आणि दुःख भोगण्याची ही जागा आहे.
ज्या प्रमाणात आपल्याला सुख असतं त्या प्रमाणात पाप पुण्याच्या योगानं, पुण्याच्या योगानं सुख निर्माण होतं आणि पापाच्या योगानं दुःख निर्माण होतं. उदाहरणार्थ खूप ऊन पडलं आहे, आपण चालून आलो, आपल्या अंगाला घाम आला. घाम आल्यावर मनुष्याचा जीव सहज कासावीस होतो, पण त्यावेळा वारा लागला तर कासावीस झालेला जीव वाऱ्याच्या योगानं एकदम आनंदित होऊन जातो. म्हणजे सूर्याच्या तापानं निर्माण झालेला घाम हे झालं दुःख, आणि ज्या वेळेस वारा सुटला त्याच वेळा ते दुःख सुखात रूपांतर होऊन गेलं, सुखामध्ये रूपांतर होऊन गेलं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये जीभ जळून होट जळून चहा पितो आपण, पण आज चहा गेला की गरमी होऊन जाते, म्हणजे सुख निर्माण होऊन जातं. तोंड द्यायचं. थंड पदार्थ खाताना दात किंवा हिरड्या हे किंचाळतात, पण पा तुम्ही आपण गरम गरम अन्न खाल्लं ना आणि लगेच पाणी प्यायलं की दाताला ठणका लागतो, कारण गरम आणि थंड एकत्र होऊन जात. म्हणून जेवताना कमी पाणी प्यायला काय सांगितलं, त्याचं कारण असते आहे. आपल्याकडे असं आहे चहा आणि पाणी दोन एकाच वेळा घेऊन येतात लोक, नाही माणूस आला की आधी पाणी देऊन द्यावं आणि 10 मिनिटांनी चहा द्यावा. सगळ्या दातांवर जे परिणाम होता, गरम थंड थंड गरम असं होऊन जात. पोळी आणि वरण दोन्ही गरम असू द्या, फरक पडतो, पण वरण गरम आहे आणि पोळी थंड असेल तर निघून जातं. अर्जुना, मनुष्याला जागेपणी सुखदुःखाचे भोग भोगण्याची जशी 10 इंद्रिय उपयोगी पडतात, तशी 10 इंद्रियांची सुखरूपे माणसाला स्वप्नामध्ये सुखदुःख देतात. आपण जेव्हा हे 10 इंद्रियांनी सुख भोगतो, पा तलावात पोहायला गेलो, सगळं अंग हालतं आपल्याला आणि पोहून आले की एकदम आनंद होतो, पण झोपलो आपण, झोपल्यामध्ये आपले हे इंद्रिय निद्रस्त असतात, म्हणजे इंद्रिय हालचाल करत, पण सुमुक्ष इंद्रिय, सुमुक्ष डोळे, सुमुक्ष कान, कारण स्वप्नातलं ऐकलेलं केव्हा केव्हा आपल्या लक्षात राहतं बघा, म्हणजे आपल्याला सुमुक्ष इंद्रिय आहे. म्हणजे डोळे जसे स्वप्न दिसतं आपल्याला आणि कोण काय बोलतं ते ऐकू येतं, म्हणजे आपला जो परंपरा आहे की झोपेत अनुग्रह देण्याचं ते इथे 18व्या अध्याय. तुम्ही जेव्हा एकरूप होऊन जातात की मला देवा मंत्र दे, मला देवा मंत्र दे, मला मंत्र दे, त्यावेळेला तुमचे हे स्थूल इंद्रिय झोपलेले असतात, आणि ज्यावेळेला सूक्ष्म इंद्रिय जागृत होतात तुमचा आत्म्याचा ध्यास ऐकून, किंवा तुम्ही चांगलं कर्म करून, किंवा गुरुने कृपा केलेली असते, रामाने कृपा केलेली असते, त्यावेळेला या सूक्ष्म इंद्रियांना, आता बऱ्याच लोकांना मंत्र ऐकू येतो, म्हणजे कोणीतरी सांगतं मंत्र पण कानाने ऐकू येत नाही, कारण तो सूक्ष्म कान जो आहे तो अजून सिद्ध झालेला नाही. काही लोक काहीतरी बोललो, काही मंत्र दिला पण ऐकू नाही आला मला, म्हणजे ते सूक्ष्म कान जागृत नाही आहे, डोळे जागृत झाले आहे. म्हणून याच्याकरता कान देऊन ऐकलं पाहिजे. आपण एखादं म्हणतो नीट ऐकून घे रे, नाही तर घोटाळा करशील. तसं श्रवण करताना माणसाने नीट ऐकलं पाहिजे, कोण आलं, कोण गेलं, कोण काय करतं, कोण बसतं, कोण आज आलं नाही, कोण उशीरा आलं, हे जर करत बसले तर कान नीट ऐकत नाही. येणारा येईल, जाणारा जाईल, आपल्याला काय करतं, आपण ऐकायला बसलो आहे. कारण हे कर्णेंद्रिय जे आहे ते स्वप्नामध्ये जागृत झाले पाहिजे. पण जेव्हा ते जागृत होतात तेव्हा आपण स्वप्न उठल्यावर सगळं सांगतो सगळ्यांना की मला असं असं स्वप्न पडलं, कारण ते मनामध्ये ध्यास राहतो. अर्जुना, सुखदुःखाचा भोग भोगल्याला लावतात, कारण मनुष्य स्वप्नात रमतो तेव्हा प्रत्यक्ष दिसणारी 10 जड इंद्रिय सुप्त असतात, पण आत मात्र जी 10 इंद्रिय आहे ती जागृत झालेली असतात.
अर्जुना याप्रमाणे दहा जड दहा सुमुक्ष इंद्रिय सुद्धा सुखदुःखाच्या भोगाचे नाटक रंगवू शकत नाही. जड दहा आणि सुमुक्ष दहा हे इंद्रिय नटांसारखा खेळ करत असतात, म्हणून चार मुख्य पात्रांची आवश्यकता लागते. आता याच्यात चार पात्र, त्याप्रमाणे प्रमुख अशा चार अतिंद्रिय नटांची नावे अर्जुना मी तुला सांगतो, ऐक. आता ते नट कोण पहा, जे सगळं रंग होता, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मानवी देहाच्या सुखदुःखाचे नाटक नगणारे चार पात्र आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणून होता होईल तर मन म्हणा चंदनाचे परित्वाधि जावे, परी अंतरी सज्जनाने ववावे. पहिलं काम मनाचं. आता बुद्धी, बुद्धी स्थिर झाली पाहिजे. कुठे? माझ्या गुरुने सांगितलंय की तुला स्वप्नात मंत्र मिळणारच. बुद्धीने पक्क केलं पाहिजे, याला मिळून गेला, त्याला मिळून गेला, आपण काही काम करत नाही का, असं बुद्धीने करायला नको. मला वेळ येईल तेव्हा मिळणार. वक्त आएगा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. आता ज्याचं सूक्ष्म इंद्रिय पवित्र झालेले असतात त्यांना पटकन होऊन जातो. अर्जुना, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यापैकी कोणत्याही एका पात्राची कमतरता पाहिली तर जगत उत्पीकर्ता जगन्नियता याच्यावर विश्वास राहणार नाही. माणसाने किती ऐकलं तर तो नास्तिकच होऊन जातो. म्हणजे अहंकार सुद्धा वाढायला नको, चित्त शुद्ध झालं पाहिजे, बुद्धी शांत झाली पाहिजे आणि मन सावधान झालं पाहिजे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, मना सारिखे भोगणे प्राप्त झाले. अर्जुना, ब्रह्मदेवानं जेव्हा मनुष्य जीवन कथानक 24 इंद्रिय रूपी पात्र निर्माण करून रंगवले, तेव्हा आपल्याला निर्माण करणारा शक्तिदेवाला सुद्धा आपण आपल्या कारणाने पराभूत केले असं ब्रह्मदेवाला गर्व झाला. त्यामुळे ब्रह्मदेवाला सुद्धा देव लवकर जाणता आला नाही. म्हणजे ब्रह्मदेवाने हे निर्माण केल्यावर व मी निर्माण केलं हे असा गर्व झाल्यामुळे ब्रह्मदेवाला लवकर देव कळाले नाही. म्हणून परमात्मा करता आहे कर्मिता आहे. मला देवाने जन्म दिला आहे, हा संसार देवाचा आहे, देवच त्याला पुरा करेल. पण संतांनी अशी कधीच काही विचारणा केली नाही केली. कारण काय? त्यांना माहिती आहे सगळ्या जगाचा तुझी करता कर्मिता, सर्व ठाई तुझी सत्ता. आता बा कोकणात एवढा अरिष्ट आलं ना, सगळं रोगाचं याचं त्याचं, रत्नागिरीला तिकडे तिकडे, की प्रेत ते प्रेत जाळं, त्या लोकांनी सगळं सोडलं आणि आता रत्नागिरी कोकणामध्ये सगळे लोक त्यांच्या देवतेची आराधना करताय की देवा आता या संकटातून आम्हाला वाचव, आमचं काही चुकलं असेल तर माफ कर. ज्या वेळेला सगळे लोक आराधना करतात त्यावेळेला नक्की परमात्मा शांत करतो. अर्जुना, मनुष्याच्या जीवन नाटकात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा प्रवेशाची अदलबदल होते, म्हणून मानवी जीवनार्थ नाटक रंगत जातं. अर्जुना, ब्रह्मदेवाला मनुष्य निर्मितीचा आनंद झाला आणि आनंदाबरोबर गर्व झाला. त्यामुळे आनंद टिकला नाही. पापकर्माच्या सालन जसं यशोदेला मुलगा झाला, तिनं सुनंदाला सांगितलं लालो भयो. सुनंदा सगळ्या गावात गेली. यशोदेनं सांगितलं तुमच्या गावाच्या पुण्याईने झाला मला. म्हणून यशोदेला आनंद झाला. तिने सगळा जो कर्माचा जो ओझा होता तो गावावर घालून दिला. म्हणून नंद घेर आनंद भयो. ब्रह्मदेवाला आनंद झाला, पण आनंदात ब्रह्मदेवाला समाधान वाटेना,
म्हणून पुण्यकर्माच्या अगदी पातळ पपुत्र्यातून भरपूर पापकर्माचा रस घालून चैतन्य निर्माण केले आणि पशुपक्षी योनी निर्माण केले. माणसाचा जन्म करून समाधान होईना म्हणून पशुपक्षी निर्माण केले. देव योनीप्रमाणे बोलता येईल अशी भाषा त्यांना देताना फक्त आवाज काढण्याचं सामर्थ्य दिलं. पक्ष्यांना काय केलं? आवाज. पण त्याच्यातून मग निर्मित्या ब्रह्मदेवाला पुन्हा समाधान झाले नाही म्हणून ब्रह्मदेवानं पापाची साल तेवढ्याच पुण्याचा रस याचा मध्ये घातला आणि चैतन्य ओतून मानवी देह निर्माण केला. मानवी देह निर्माण केल्यानंतर आपण निर्माण केलेल्या विश्वात आपण पूर्ण विचित्र निर्माण केल्याचं समाधान ब्रह्मदेवाला त्यावेळा प्राप्त झाले. कारण काय केलं? पुण्य आणि पाप याचं एकत्र करून माणसाचा देह निर्माण केला. देवयोनीमध्ये अगर पशुयोनीमध्ये नवीन अनुकूल अगर प्रतिकूल करण्याची शक्ती ब्रह्मदेवानं ठेवली नाही पण मानवी देहात स्वतंत्र अशी पुण्यात्मक कर्माची निर्मिती केलेली आहे. देवयोनीमध्ये काही कर्म करायला नाही सांगितलं पण मनुष्य जन्मामध्ये विशेष शक्ती ठेवली, देहाला बुद्धीची जोड दिली आणि जन्म मरणाच्या नाटकाचा प्रयोग थांबवण्याचं सामर्थ्य माणसाला दिलं. माणसाला काय सामर्थ्य दिलं आहे की जन्म मरण चुकवता येतं म्हणून ही देह रंगभूमी. आता या देह इतकं आपण ऐकलं याला पाच कारण आहेत. ते पाच कारणं कसे ते उद्या पंचमीच्या दिवशी पाहू. आज चतुर्थीला आहे आणि पंचमीला पाच कारणं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकाम्.